संतती सौख्य हा आयुष्यातील अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. त्यामध्ये दोन प्रकार येतात, म्हणजे संतती सुख आणि संतती पासून मिळणार सुख. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आणि तितक्याच महत्वपूर्ण आहेत. कुटुंब चालवण्यासाठी संततीची आवश्यकता असतेच, म्हणून विवाह करण्याचे अनेक उद्देश असतात. त्यामधील एक उद्देश हा संतती देखील असतो. मग वधूवर असो, त्यांचे आई वडील असो, सगळ्यांचा उद्देश एकच असतो. शिवाय ती एक नैसर्गिक क्रिया देखील आहे. म्हणूनच मनुष्यच नाही तर भूतलावरील सर्व सजीवांना परमेश्वराने निसर्गाने सृजनत्वाचं वरदान दिलेलं आहे. त्यामुळे मनुष्यासह पशु पक्षी प्राणी सर्व सजीवांना ही क्रिया लागू आहे. त्यातून कुटुंब पुढे जात असतं, म्हणून देखील संततीला महत्व आहे. पत्रिकेतील पंचम स्थानावरून संततीचा बोध होतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. हे पंचम स्थान जर अष्टक वर्गाच्या माध्यमातून बघायचं असेल तर इथे पुन्हा आपल्याला नव्याने नवे नियम अभ्यास करावा लागत नाही. नियम तेच राहतात. अनेक वेळा होतं काय की आपण वैदिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत असतो तेव्हा आपल्याला दिसतं की एखाद्या भावामध्ये एकही ग्रह नाही. मग अशा वेळी आपल्याला भावेश आणि कारक ग्रह या दोघांवर अवलंबून राहावं लागतं. मात्र कोणत्याही भावावर पत्रिकेतील ग्रह हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव पाडत असतात. या सगळ्यांचा विचार त्या भावावर पडतो, त्याचे परिणाम समोर येतात. ही अष्टक वर्गाची बेसिक कल्पना असल्यामुळे पंचम स्थानाचा किंवा संततीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्या संदर्भातील ठोस निष्कर्षापर्यंत आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून नक्कीच जातो. संततीचा विचार करताना भाव भावेश आणि भावाचा कारक या तीन गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे पंचम स्थान, पंचमेश आणि संततीचा कारक ग्रह म्हणून गुरु महाराज या तीन ग्रहांचा आपल्याला विचार करावा लागतो. अष्टक वर्गात संतती सौख्य पाहण्याची पहिली सर्वसाधारण पद्धत म्हणजे भावाला असलेले बिंदू. भावेश ज्या राशीत आहे त्या राशीत असलेले बिंदू, भावाचा कारक म्हणजे गुरु महाराज ज्या राशीत आहे त्या राशीला असलेले बिंदू. या तीनही बिंदूची आपण बेरीज केली आणि येणाऱ्या संख्येला तीन ने भागलं तर आपल्याला योग्य परिणाम लगेच दिसतात. म्हणजे आपण पंचम स्थानावरून पाहू शकतो. मात्र कधी कधी काय होतं की पंचम स्थान म्हणजे संतती प्रणय आणि शिक्षण या तीन गोष्टींसाठी बघितलं जातं, त्यामुळे मिळालेले बिंदू नेमकं कोणत्या गोष्टीसाठी मिळाले आहेत हा देखील तिथे एक छुपा मात्र फार मोठा प्रश्न असतो. हे समजण्यासाठी आपल्याला या पद्धतीने जावं लागतं, जेणेकरून ठोस निर्णयापर्यंत आपण पोहोचू शकतो. हा विषय तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आपण एक पत्रिका घेऊ. आत्ताच तुमची मागणी होती की तुम्हाला प्रत्येक विषय पत्रिकेतून समजून हवा आहे. ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ऍप डाउनलोड करा. खर तर या जातकाचं पहिलं लग्न झालं, वैवाहिक सुख त्याला अतिशय उत्तम होत, मात्र त्याचा संसार फार काळ टिकू शकला नाही कारण त्याच्या पत्नीचं लवकर निधन झालं. या पत्रिकेमध्ये लग्न स्थानाला 35 बिंदू आणि सप्तम स्थानाला 27 बिंदू आहेत. या दोन्ही स्थानांमधील 8 बिंदूची थपावत त्यांच्या वैवाहिक सौख्यातील उणीव दाखवते. मात्र त्या विषयाकडे आपण जाणार नाही कारण आता आपण वैवाहिक सौख्याचा नाही तर संतती सौख्याचा अभ्यास करीत आहोत. या पत्रिकेत पंचम स्थानात मकर रास येते, त्या स्थानाला 25 बिंदू प्राप्त झालेले आहेत. 25 बिंदू. मकर राशीचे स्वामी शनी महाराज वृश्चिक राशीत बसले आहेत आणि तिथे 22 बिंदू आहेत.
पंचमाचा कारक म्हणजे गुरु महाराज ते लग्न स्थानात बसलेले आहे आणि त्या स्थानाला मात्र भक्कम असे 35 बिंदू आहेत. या तीनही स्थानांची जर आपण बेरीज केली तर ती 82 होते. मात्र पंचम स्थान आणि पंचमेश दोन्ही कमकुवत असल्यामुळे जातकाला संतती सौख्य प्राप्त झालं नाही. खर तर जातकाला संतती मिळाली म्हणजे त्याला एक मुलगी आहे, मात्र संतती सुख मिळालं नाही. तीन स्थान मिळून 82 बिंदू असल्यामुळे पंचमात श्री रास येत असल्यामुळे तिचा स्वामी शनीर महाराज असल्यामुळे अर्थातच पहिली कन्या झाली. ती एकच कन्या त्याला आहे, मात्र तिच्यापासून कोणतंही सुख तिला त्याला मिळालं नाही. किंबहुना जातकाचं दुसरं लग्न झालं. दुसरं लग्न आपण भाग्य स्थानावरून पाहतो. मात्र दुसऱ्यांदा उभारलेला संसार देखील जास्त काळ टिकू शकला नाही. त्यांचा घटस्फोट झाला आणि त्याला कारण ही मुलगी होती. या मुलीने नवरा बायकोमध्ये बरेच गैरसमज घडून आणले. आपली मुलगी काहीतरी सांगते आहे ते बरोबर असेल या विश्वासावर या जातकाने दुसऱ्या बायकोशी घटस्फोट घेतला. म्हणजे त्याला वैवाहिक सुख तर मिळालं नाहीच, संतती सुख देखील मिळालं नाही, कारण त्याच्या पत्रिकेत संततीपासूनचं सुख उपलब्ध नाही. पंचम स्थानाला फक्त 25 बिंदू आहे आणि जिथे पंचमेश बसलेला आहे तिथे फक्त 22 बिंदू आहे. आता यात दुसरा भाग येतो, पंचमेशाने बिंदू किती दिले. पंचमेशाने पंचम स्थानाला 4 बिंदू दिले आणि पंचमेश जिथे बसला आहे तिथे फक्त 2 बिंदू दिले, त्यामुळे तिथे देखील कमकुवत परिस्थिती दिसते. हा विषय स्पष्ट करण्यासाठी आपण अजून एक पत्रिका घेऊया. या पत्रिकेत जातिकेचा विवाह झाला, मात्र विवाहानंतर पतीशी जमले नाही, कारण तिचा पती अतिशय बेजबाबदार होता. तिच्या पत्रिकेत सप्तम स्थानाला 22 बिंदू दिसत आहे आपल्याला. परिणामी वैवाहिक सौख्य तिला लाभलं नाही, सोबतच संतती सौख्य देखील तिला लाभलं नाही, कारण पंचम स्थानात इथे भक्कम बिंदू दिसत असले तरी पंचमेश ज्या राशीत बसला आहे तिथे फक्त 23 बिंदू आहेत. याशिवाय पंचमाचा म्हणजे संततीचा कारक ग्रह गुरु महाराजांची स्थिती पाहिली असता ते ज्या राशीत बसले आहेत तिथे देखील 23 बिंदू आहे. म्हणजे जातिकेला विवाह सौख्यासह संतती सौख्य देखील प्राप्त झाले नाही. अशा प्रकारे अष्टक वर्गाच्या माध्यमातून संतती सौख्याच्या बाबतीत आपल्याला या 2-3 आकड्यांवरून निष्कर्ष लगेच समजून येतात. त्यासाठी आपले एवढेच नियम पाठ हवेत. आता आपण अजून 2 पत्रिका पाहू. नवरा आणि बायको यांची ही पत्रिका आहे. या 2 पत्रिका उदाहरण म्हणून घेण्याचं कारण म्हणजे जोडीदाराच्या पत्रिकेत संतती सौख्याचा अभाव आहे. परिणामी विवाहानंतर 8-10 वर्ष झाल्यानंतरही त्यांच्या घरात पाळणा उरलेला नाही. सर्वप्रथम आपण पुरुषाची पत्रिका घेऊया. कन्या लग्नाची ही पत्रिका आहे. या पत्रिकेत पंचम स्थानाला फक्त 22 बिंदू. पंचमेश असलेला शनी तूळ राशीत बसला आहे तिथे 24 बिंदू. पंचमाचा म्हणजे संततीचा कारक गुरु तृतीय स्थानात आहे, त्या स्थानाला 30 बिंदू आहे. म्हणजे कारक ग्रहाला उत्तम बिंदू आहे, मात्र गुरु महाराजांच्या कारकत्वात इतरही 2 भाग येतात. तरी देखील या 3 स्थानांच्या बिंदूची बेरीज केली तर ती 76 एवढी येते. अष्टक वर्गाच्या नियमानुसार या 3 स्थानांची बेरीज किमान 84 बिंदू मिळणं आवश्यक आहे. हा जातक परदेशात असून तिथे चांगल्या नोकरीवर आहे. नोकरीमध्ये तो अधिकारा पदाच्या पोस्टावरती आहे, मात्र त्याला संतती सौख्य प्राप्त होऊ शकलेलं नाही. या जातकाच्या जोडीदाराची म्हणजे त्याच्या बायकोची पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा
पत्रिकेत देखील पंचम स्थान, पंचमेश आणि कारक ग्रह यांची स्थिती आपल्याला बघावी लागेल. ओके, ही त्या महिलेची पत्रिका आहे. यात पंचम स्थानाला पुन्हा फक्त 22 बिंदू. खरं पाहायला गेलं तर इथे पंचमेश पंचमात आहे. ज्योतिष शास्त्राच्या नियमानुसार उत्तम स्थिती मानल्या जाते, मात्र तिथे केतू देखील आहे. पंचम स्थानाला 22 बिंदू, पंचमेश ज्या स्थानात आहे म्हणजे पुन्हा पंचमालाच 22 बिंदू, आणि कारक असलेले गुरु महाराज जिथे बसले आहे तिथे 27 बिंदू. अशी एकूण परिस्थिती आहे. या तिघही स्थानांना मिळालेल्या बिंदूची जर आपण बेरीज केली तर 71 बिंदू येतात, जे संतती सुखाच्या दृष्टिकोनातून फार कमी बिंदू आहेत. कधी कधी काय होतं की दोघांपैकी एकाच्या पत्रिकेत संतती सौख्य खूप बलवान असेल, दुसऱ्याच्या पत्रिकेत ते नसेल, तर दोघांच्या समन्वयामुळे शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर दोघं नवरा बायको चित्रपटात गेले आणि तिथे गेल्यावर नवऱ्याच्या लक्षात आलं की आपण पाकिट घरी विसरलो. म्हणजे काय तर तिकिटासाठी पैसे नाही. मात्र अशा वेळी बायकोकडे पैसे असले तर ते चित्रपट पाहू शकतात. या पद्धतीने दोघांपैकी एकाच्या पत्रिकेत जर सहकार्य नसलं आणि दुसऱ्याच्या पत्रिकेतील बिंदूमुळे त्यांना संतती होऊ शकते. या दोघांच्या पत्रिकेत मिळालेल्या बिंदूची बेरीज केली असता संतती सौख्यासाठी जे बिंदू आवश्यक असतात त्या तुलनेत दोघांच्याही पत्रिका अत्यंत कमकुवत आहे. परिणामी त्यांना संतती सौख्य लाभलं नाही. अशा प्रकारे आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून संतती सौख्य सहज बघू शकतो. पत्रिकेतील पंचम स्थान, पंचमेश आणि पंचमाच्या कारक गुरु महाराज या तिघांचे बिंदू संतती सौख्य आहे किंवा नाही या विषयाच्या निष्कर्षापर्यंत आपण सहज पोहोचू शकतो आणि जातकाला देखील ठामपणे सांगू शकतो. YouTube-ची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.